इंडिया ब्लॉका अंडर, इंडिया अलायन्सा अंडर गोंयची दोन्ही सीट उत्तर आणि दक्षिण नॉर्थ अँड साऊथ गोवा जे गोयचे लोकसभेचे सीट असा ते दोन्ही सीट आम्ही ठरवला की काँग्रेस पक्षात दितले. काँग्रेस पक्ष अंडर इंडिया अलायन्स ही दोन्ही सीट लढतले आणि आम्ही आणि काँग्रेस म्हणजे आम आदमी पार्टी आणि काँग्रेस पक्ष एकत्रित राहून हे इलेक्शन फॉर ऑल पर्पजेस इन्क्लुडिंग बूथ मॅनेजमेंट टू गेटिंग टू द पीपल वील बी डुईंग दिस टुगेदर. आणि आज खूप खोस बघता की दिस डिसिजन हॅज बीन अराईव्ह ॲट बाय कन्सिडरिंग द एन्टायर सेंट्रल लिडरशिप, द लोकल लिडरशिप, काँग्रेस पक्ष, काँग्रेसचे हांगचे जे फुडारी, काँग्रेसचे जे मिडलाईन असा आणि आमचे जे लिडर्स असतात आणि एकठाय जाऊन हे डिसिजन घेतला. आणि इट इज ॲब्सोल्युटली अ सीट शेअरिंग अरेंजमेंट नॅशनली इम्पॉर्टंट फॉर द इम्पॉर्टन्स ऑफ इंडिया ब्लॉक अँड इंडिया अलायन्स अँड टू डिफीट करप्ट बीजेपी. सो हे डिसिजन जे असा इज गोईंग टू हेल्प इंडिया अलायन्स लोक अँड वी आर गोईंग टू वर्क टुगेदर. आम्ही आमच्या व्हॉलंटियर्सांकडे सांगले, आम्ही काँग्रेस पक्षाकडे सांगला की ज्या जाग्यार आम्ही आमचे एमएलए असा, आमचे बूथ मॅनेजमेंट असा, आमचे जे लोक असा ते बरोबर काम करचे पडटले आणि काम केल्यारच हे एकत्रितपणे जातले. सो त्यांना खंय तरी मिळून मिसळून आम्ही काम करचे पडटले. आणि आम्ही दोघ जाण एक गजाल सांगू सोदता की आम्ही आमचो तो गोयकार हातीन हातीन झाडू घेऊन ब्रश कमळात भायर उडयले. सो नोबडी इज हर्ट हियर, नोबडी इज डिसअपॉइंटेड हियर एज फार एज दिस डिसिजन इज कन्सर्न. दिस डिसिजन इज फॉर द वेलबींग ऑफ इंडिया ब्लॉक, दिस डिसिजन इज फॉर वेलबींग ऑफ इंडिया अलायन्स. आणि आमचा हेतू असतो की नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवा जे सीट असा ते कशा तऱ्हेन मॅक्सिमम वोट्स घेऊन आम्ही इंडिया अलायन्सचे जे उमेदवार असतात त्यांना जिंकून हटतले. या ब्रश जुमला पार्टीच्या विरोधात जे लढतात ज्यांना हे ब्रश जुमला पार्टीचे सरकारात घरात हाडपास जाय त्याही पक्षांना हा आज तुमच्या मार्फत उलो मारता की आज खरी इंडिया अलायन्स ब्लॉक या देशान या भाजप सरकाराक हरोवपाक मुखार सरल्या. सो म्हाका दिसता इतर पक्ष जे ह्या बी जे पी पक्षा विरुद्ध उलयतात किंवा जे विरोधी तांकां हे भारतीय जनता पार्टीचो सरकार नाका, म्हाका दिसता तांणी एकत्र येवचे, हातभार लावचे आणि गोंयची जनता जी आज पिडीत आसा ह्या ब्रश जुमला पार्टी सरकाराचेर म्हाका दिसता तांणी हातभार लावून इट हॅज टू बी अ युनायटेड फायट. म्हाका दिसता सगळे जे विरोधी पक्ष जे असतात त्यांचा आवाज एक जवळपास.